अर्जापूर वेसेतील कत्तलखान्यावर पोलिसांच्या मदतीने छापा टाकण्यात आला. गोरक्षक सुधीर बहिरवाडे यांना गुप्त माहिती मिळाली होती की विजापूर वेसच्या भागामध्ये कत्तलखाना चालू आहे. ती माहिती त्यांनी पोलीस उपायुक्त वैशाली कडूकर यांना दिली व तात्काळ त्यांनी जेलरोड पोलिसांना आदेश देऊन कारवाई करण्यास सांगितलं. त्या ठिकाणावर PSI अल्ताफ शेख यांनी प्रामाणिकपणे जाऊन कारवाई यशस्वी केली. त्यावेळेस त्या ठिकाणी इमारतीमध्ये बंद खोलीत गोवंश आढळून आले. त्याच इमारतीच्या बाजूला बोळात दोन बंद खोलीत जर्शी वासरत चारा पाण्याविना आढळून आली. ती सुद्धा ताब्यात घेण्यात आली. काल विजापुराच्या भागामध्ये सोलापुरात अवैध कत्तलखाना चालू होता, खूप दिवसापासून चालू होता, पण त्याची कुणकुण लागली होती. पण आम्ही काल खबऱ्यामार्फत परफेक्ट माहिती काढून आपले उपायुक्त वैशाली कडूकर मॅडम यांना ती माहिती कळवली व त्यांना सांगितलं की माहिती गुप्तपणे कारवाई झाली पाहिजे, कारण की जरासुद्धा उघड झाली तर हे सगळे जनावरं पळून जातील. त्याप्रमाणे कडूकर मॅडमनं आम्हाला पोलीस फोर्स दिला व आम्ही विजापूर येथील येथे जाऊन कत्तलखान्यावर डायरेक्ट रेड टाकली, छापा टाकला. त्यावेळेला तिथे जवळजवळ मोठी इमारत होती व दोन बंद घरे होते. त्या घरामध्ये जवळजवळ 80 गोवंश मोठ्या प्रमाणामध्ये सापडले, कोंबून ठेवले होते आणि त्याची कटिंग व 7 वाजता चालू होणार होती. पण त्याच्या आत आम्ही छापा टाकल्यामुळं कापताना काय आम्हाला मिळालं नाही, परंतु एवढे मोठे गोवंश वाचले. आज सोलापूर हे गोहत्या मुक्त होण्याच्या मार्गावर आहे. तरी सर्व जे खरेदी करतात हे कसाई लोक, सर्व सांगोला बाजारातनं यांची खरेदी विक्री होते व तिथून आणून हे सर्रास कत्तल करतात. आज आम्ही एवढ्या मोठ्या कारवाई केल्या सोलापुरात, परंतु यांचं थांबण्याचं काम नाही आहे. तर मी पोलीस आयुक्तांना एक निवेदन देतो की तुम्ही ह्या प्रकरणात लक्ष घालून ते सदर कत्तलखाने उद्ध्वस्त करावं व सोलापूर आपल्या सिद्धरामेश्वराची पुण्यनगरी आहे, त्या सिद्धरामेश्वरच्या पुण्यनगरीच्या समोरच्या बाजूलाच विजापूरच आहे आणि तिथं जे कत्तलखाने चाललेले असते जेल रोड परिसरामध्ये, तर हे सर्व काही थांबवून आपलं सोलापूर हे गुहात्या मुक्त करावं. व जे प्रशासनाने कायदा केला आहे, कायदा का उघात झालेला नाही, कायदा कोर्टामार्फत पूर्ण भारतात झालेला आहे की गाईमध्ये काय तर आहे. सध्या 36 कोटी देव म्हणून चालणार नाही, त्याच्यामध्ये सुद्धा वैज्ञानिक दृष्टिकोनाने गाईला सांभाळलं जातं, गोमूत्राचा उपयोग होतो, शेणाचा उपयोग होतो आणि त्यामार्फत आज जर गाई जगली तर शेतकरी जगल, शेत जगली तर आपलं आपण देश जगल. हे मी आज सर्वांना गवाही देतो की आम्ही सोलापूर जिल्ह्यामध्ये गोहत्या होऊ देणार नाही. अर्जुन सोलापूर जिल्हा संपूर्णपणे 100% गोहत्या मुक्त करू. जर पोलिसाचं सहकार्य लाभलं तर आमची ही कारवाई यशस्वी होईल आणि पोलीस आम्हाला सहकार्य करतील, हे आम्हाला पूर्णपणे आम्हाला पोलिसांवर विश्वास आहे. जय श्री